नमस्कार मित्रांनो, मी संजय कोठेकर पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। यापूर्वी तुम्हाला काही सूचना मिळालेल्या आहेत तर त्या सूचनांप्रमाणे पालन करायचं आहे तुम्हाला। सर्व जण आपापल्या घरी सुरक्षित राहा, काळजी घ्या, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे दिवसेंदिवस। त्यामुळे आपल्याला काल मी ज्याप्रमाणे तुम्हाला एक व्हॉट्सअपवर पत्र दिलं होतं की त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जसं आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आहोत जे काही तुम्हाला देता येईल तर ते सर्व तुम्ही नीट समजून घ्या, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा आणि आपण परीक्षेमध्ये पास झालो पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला जेवढं घरी प्रॅक्टिस करता येईल, कारण इंजिनिअरिंग ड्रॉइंग अभियांत्रिकी चित्रकला हा जो विषय आहे सर्व टोटली प्रॅक्टिसवर अवलंबून आहे। तुम्ही जेवढं वेगळी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे। तर आज पुन्हा एक सेक्शनल व्ह्यूचा डायग्राम तुमच्या समोर मी घेऊन येतो आहे आणि हे ड्रॉइंग कसं काढायचं ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो आहे। ते नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे ड्रॉइंग काढा आणि संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही हे सगळं ड्रॉइंग पाहून झाल्यानंतर त्याचा फीडबॅक फॉर्म भरणं आवश्यक आहे। तो फीडबॅक फॉर्मची लिंक सुद्धा तुम्हाला पाठवलेली आहे। ही फीडबॅक फॉर्मची जी लिंक आहे, ज्या ज्या दिवशी तुम्हाला मी याप्रमाणे व्हिडिओ सेंड करणार त्या त्या दिवशी त्या त्या तारखेला तो फीडबॅक फॉर्म भरायचा आणि त्याचे जे स्क्रीनशॉट असतील ते सगळे स्क्रीनशॉट माझ्या मोबाईल नंबरवर मला सेंड करा। तर एवढं काम काळजीपूर्वक करा आणि नीट हे जे सांगतो आहे ते पण समजून घ्या। तर आता आपण सुरू करूया आपल्या प्रश्नाकडे। तर हा काल एक सेक्शनल व्ह्यूचा एक प्रॉब्लेम आपण घेतला होता, तो तुम्ही काढला असेलच अशी अपेक्षा आहे। दुसरा प्रॉब्लेम हा आज घेऊन येतो आहे, शोज द पिक्चुरियल व्ह्यू ऑफ अन ऑब्जेक्ट युझिंग फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन, ड्रॉ सेक्शनल फ्रंट व्ह्यू अलॉंग ए ए, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू फ्रॉम लेफ्ट साइड आणि नंतर मग गिव डायमेन्शन। तर अशा पद्धतीचं तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा असेल, एक आयसोमेट्रिक ड्रॉइंग दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये त्याचे सेक्शनल व्ह्यू, त्याचा एक समजा कटिंग प्लेन लाईन दिलेली आहे, त्या कटिंग प्लेन लाईन वरून तो ऑब्जेक्ट कट करून नंतर मग राहिलेल्या अर्ध्या भागाचा सेक्शनल व्ह्यू काढायचा आणि बाकीचे इतर दोन व्ह्यू सुद्धा काढायचे। ते दोन व्ह्यू सुद्धा ऍज इट इज राहू द्यायचे, जे तुम्हाला मागच्या याच्यात सोल्युशन मध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे। आता याच्यामध्ये पहिले आपण याला मी थोडस झूम करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा ऑब्जेक्ट नीट दिसेल। आता याच्यामध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे, जसं आपण याच्या अगोदर सुद्धा डिस्कस केलं की पहिले आकाराबद्दल नीट समजून घ्यायचं की आकार काय आहे। तर इथे खाली एक मोठं सिलेंडर आहे जे हॉलो आहे म्हणजे पोकळ आहे आणि या सिलेंडरला या मागच्या बाजूला एक रिब जोडलेली आहे, त्याच्यावर सुद्धा एक वरती छोटं सिलेंडर आहे आणि या छोटं सिलेंडर आणि मोठं सिलेंडर या दोन्ही सिलेंडरला जोडणारी ही एक रिब आहे आणि हे छोटं सिलेंडर सुद्धा हॉलो आहे। अशा पद्धतीचा हा ऑब्जेक्ट आहे। नंतर सेकंडरी स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला याचे डायमेन्शन्स बघायचे आहेत। तर आता इकडून आपल्याला फ्रंट व्ह्यूचं डायरेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे इथे आपण जर बघणार तर इथे हे जे मोठं सिलेंडर आहे याचा आउटर डायमीटर जे आहे ते डायमीटर 60 दिलेलं आहे, इनर डायमीटर जे आहे हॉलो असल्यामुळे त्याचं इनर डायमीटर दिलेलं आहे ते 40 आहे। त्यानंतर या सिलेंडरची ही जी डेप्थ आहे किंवा ही लेंथ आहे ही 70 मिलीमीटर आहे। त्यानंतर इथे या सेंटर पासून तर या सिलेंडरच्या सेंटर पर्यंत हाईट जी आहे ती 80 मिलीमीटर आहे। कशी आहे, या सेंटर पासून ते या सेंटर पर्यंत, म्हणजे या सेंटर पासून अशी जर ही आपण रेषा काढली आणि ही रेषा इकडे नेली तर या रेषेपासून इथून वरती परपेंडिक्युलर हाईट जर आपण या सिलेंडर पर्यंत जर काढली तर ती 80 मिलीमीटर आहे। त्यानंतर इथलं हे डिस्टन्स 15 मिलीमीटर आहे, ऑब्व्हियसली अर्थात इकडचं सुद्धा कदाचित म्हणजे 15 असेल। त्यानंतर इथे ही थिकनेस सुद्धा 15 आहे, या वेबची थिकनेस जी आहे ती 10 आहे। त्यानंतर हे सिलेंडरचं आउटर डायमीटर जे दिलेलं आहे ते 40 आहे, म्हणजे सॉरी 15 अधिक 10 25 म्हणजे 15, इकडे सुद्धा 15 राहील। त्यानंतर इथे डायमीटर इनर डायमीटर ही 24 दिलेला आहे। त्यानंतर या सिलेंडरची ही जी डेप्थ आहे किंवा लेंथ आहे ही 25 मिलीमीटर आहे। तर अशा पद्धतीने हा जॉब आपल्याला दिलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला प्रोजेक्शन मेथड कोणती दिली आहे, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड दिलेली। मग आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडनी याचे आता सध्या जसा जॉब दिसतो आहे
त्याचे आपण व्ह्यू काढून घ्यायचे. म्हणजे आता कसे येतील त्याचे व्ह्यू, तर या पद्धतीने त्याचे व्ह्यू येतील की फ्रंट व्ह्यूचं डायरेक्शन तुम्हाला दिलेलं आहे, इकडून एक्स डायरेक्शनने पाहून फ्रंट व्ह्यू काढला म्हणजेच आता हा इकडचा राईट हँड साइड व्ह्यू आहे. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड असल्यामुळे राईट हँड साइडचा व्ह्यू हा लेफ्टला जातो फ्रंट व्ह्यूच्या, त्याप्रमाणे इथे साइड व्ह्यू काढला आणि नंतर फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू काढला. तर आता इकडून पाहताना आपल्याला काय काय दिसलं, हे सिलेंडर हा सरफेस दिसला, तो हा सरफेस काढला, त्यानंतर ही रिप जी आहे ही रिप काढली, नंतर वरचा हा सिलेंडर काढलं आणि नंतर याला जोडलेली ही जी आहे वेब, ही वेब पण काढली. अशा पद्धतीने नॉर्मल आपण जसं नेहमी व्ह्यू काढतो त्या पद्धतीने सगळे व्ह्यू काढायचे. ज्या काही डॉटेड लाईन्स येत असतील त्या डॉटेड लाईन्स पण सगळ्या ड्रॉ करायच्या आणि हे सगळे तिन्ही व्ह्यू काढून झाल्यानंतर मग आता विचार करायचा आपल्या कटिंग प्लेन लाईनचा. कटिंग प्लेन लाईन कुठे दिलेली आहे, ही याप्रमाणे ए ए अलॉन्ग ए ए याप्रमाणे. म्हणजे आता इथं या रेषेवरून आपण या जॉबला कट केलं किंवा या आयसोमेट्रिक ड्रॉइंगला जर कट केलं अशी कल्पना केली आणि कट केल्यानंतर हा समोरचा भाग काढून टाकला, कोणता आपण ज्या दिशेने बघतो आहोत त्या दिशेने जो दिसतो आहे तो भाग काढून टाकला आणि मागे जो राहिलेला अर्धा भाग असेल त्याचं चित्रण केलं तर तो कसा दिसेल, याप्रमाणे दिसेल. हा याप्रमाणे, म्हणजे हा झाला मागचा राहिलेला अर्धा भाग. मग आता जिथे जिथे तुमचं कटिंग प्लेन लागते आहे तिथे तिथे तुम्ही त्या ठिकाणी या तिरप्या रेषा म्हणजे ज्याला आपण हॅचिंग लाईन्स म्हणतो अशा हॅचिंग लाईन्स काढायच्या. या वेबला जरी तुमचं कटिंग प्लेन लागत असेल तरी त्याला तुम्ही हॅचिंग लाईन्स काढणार नाही. आता ह्या हॅचिंग लाईन्स काढताना ह्या इक्वी डिस्टन्स वर काढायच्या आहेत, म्हणजे सारख्या सारख्या अंतरावर आल्या पाहिजेत, थिन लाईन असल्या पाहिजेत आणि 45 सरफेसची 45 डिग्रीच्या कोणामध्ये काढल्या पाहिजेत. म्हणजे आता याचा जर इकडून पाहून फ्रंट व्ह्यू काढतो म्हटलं तर हा कसा येईल, हा असा येईल. म्हणजे आता याप्रमाणे हा जो व्ह्यू दिलेला आहे याप्रमाणे इथे या ठिकाणी चेंजेस करायचे. तर इथे हॅचिंग लाईन्स काढायच्या, इथे हॅचिंग लाईन्स काढायच्या, इथं पूर्ण याच्या या सिलेंडरच्या या सरफेस मध्ये हॅचिंग लाईन्स काढायच्या आणि या रिबला मात्र हॅचिंग लाईन्स काढायच्या नाही. तर हा इथे वेगळा काढून जरी दाखवला असेल तर तुम्ही काही वेगळा काढायचा नाही, तो फक्त चेंज जो करायचा तो इथे या व्ह्यू मध्ये. हे तुम्हाला सगळं समजायसाठी काढून दाखवलेलं आहे. तर मला वाटते याच्याप्रमाणे तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल तर याप्रमाणे नीट काळजीपूर्वक तुम्हाला या हॅचिंग लाईन्स तीन लाईन काढायच्या आहेत, एक लक्षात ठेवा. त्यानंतर सारख्या अंतरावर म्हणजे साधारणपणे 1 ते 1.5 मिलीमीटर अंतराच्या फरकाने एक सारख्या अंतरावर ह्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आणि 45 अंशाच्या कोणामध्ये त्या हॅचिंग लाईन्स आल्या पाहिजेत याची काळजी घ्या. त्यानंतर जिथे कुठे सेंटर लाईन असेल त्या सेंटर लाईन दाखवायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कटिंग प्लेन लाईन इथे सुद्धा व्ह्यू मध्ये शो करायची. जी कटिंग प्लेन लाईन इथे दिसते आहे आता ही कुठे कुठे दिसते, तर या साइड व्ह्यू मध्ये दिसते. इथून ही इथे ए लिहायचं, इथे ए लिहायचं. कटिंग प्लेन लाईन व्ह्यूच्या बाहेर निघताना ती ठीक करायची. जी कटिंग आपल्याला याच्या अगोदर सांगितलेलं आहे की जेव्हा कटिंग प्लेन लाईन दाखवायची असते तेव्हा टाइप्स ऑफ लाईन मध्ये आपण शिकलो आहे की चेन लाईन थिक ऍट एंड्स अँड थिन एल्सवेअर, म्हणजे दोन एंडला थिक करायची आणि मध्ये मात्र ती थिन राहील आणि दोन्ही एंडला ए ए लिहायचं. म्हणजे इथे या ठिकाणी ही कटिंग प्लेन लाईन दिसते आणि या ठिकाणी म्हणजे हीच इकडून अशी प्रोजेक्ट होईल, इथे सुद्धा आपण ए ए लिहिणार. अशा पद्धतीने हे तिन्ही व्ह्यूचं ड्रॉइंग तुम्हाला करायचं आहे. आता ज्याप्रमाणे आपण आता इथं तुम्हाला हे सगळं फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचं मी रेडीज करून दिलेलं आहे, तर त्यामुळे पुन्हा एकदा हा ऑब्जेक्ट काढणे आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडने व्ह्यू काढणे, याच्यामध्ये हा व्ह्यू सेक्शन करणे, हे काम पहिले करायचं. नंतर दुसऱ्या शीटवर आयसोमेट्रिक काढायचं नाही, फक्त आता हे व्ह्यूची जी मांडणी आहे ती थर्ड अँगलने करायची, फर्स्ट अँगलच्या ऐवजी थर्ड अँगल, म्हणजे आपली दोन्ही प्रोजेक्शन मेथडची प्रॅक्टिस आपली या ठिकाणी होऊन जाते. तर अशा पद्धतीने सेक्शनिंग केल्या जाते किंवा सेक्शनल व्ह्यूचं ड्रॉइंग केल्या जाते. तर मला वाटते या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना हे सेक्शनिंग समजलं असेल. तर याप्रमाणे जसं या ऑब्जेक्ट मध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने सगळं ऑब्जेक्टचं ड्रॉइंग काढायचं, आयसोमेट्रिक ड्रॉइंग, नंतर त्याचे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडने व्ह्यू काढायचे, त्याच्यामध्ये नंतर हा सेक्शनल व्ह्यू काढायचा. तर या ठिकाणी मित्रांनो मी थांबतो आणि या पद्धतीने तुम्ही आज हे काम करावं अशी अपेक्षा करतो आणि करणारच, आपण निश्चितपणे मलाही सहकार्य करणार. आणि यात तुमचाही फायदा आहे की का तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभियांत्रिकी चित्रकला या विषयाचा पेपर देताना तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, तुमचे आयडिया जेवढे आता क्लिअर होतील तेवढं अधिक चांगलं.
तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, टेक केअर, स्टे होम, आणि बाहेर फिरू नका, ऊन सुद्धा वाढते आहे, त्यामुळे ती सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.